नमस्कार, मी विनीत भावसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनल विनीत ट्युटोरियल्स मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की मेकॅनिकलच्या फोर्थ सेमिस्टरला जो तुमचा थेरी ऑफ मशीन हा विषय आहे, या विषयाबद्दल संपूर्ण माहिती, ज्याला तुम्ही टॉम या नावाने ओळखतात, म्हणजे थेरी ऑफ मशीन। बरोबर आहे? चला मग यामध्ये आपण किती चॅप्टर आहे, प्रत्येक चॅप्टरचे किती मार्क्स आहे आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये नेमकं काय काय आहे ते सुद्धा बघणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात देखील करणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून भविष्यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे। मग ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे असो, वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स असो, भरपूर काही व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर मिळून जातील। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ज्या विद्यार्थ्यांना पूर्णचे पूर्ण क्लास आमच्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तो नंबर बघून त्यावर व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता आणि आमच्यासोबत क्लास कंटिन्यू करू शकतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्र हो, तुमच्या सब्जेक्टचे नाव आहे थेरी ऑफ मशीन, म्हणजे टॉम। बरोबर आहे? चला मग यामध्ये तुम्हाला एकूण 6 चॅप्टर आहे। आता बघा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशाही होत, क्लासमध्ये आपण कंटिन्यू पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे संपूर्ण थेरी, मग त्याचे न्यूमरिकल्स, मग तुमचे जर समजा शीट्स वगैरे असेल तर त्या शीट्स, ग्राफ्स असेल तर ग्राफ्स, सर्व काही एकदम व्यवस्थितपणे डिटेल आपण बघणार आहोत, ठीक आहे? आणि याचा फायदा काय होईल माहिती का तुम्हाला, की डिग्रीला तुम्हाला टॉम 1 आणि टॉम 2 आहे, मग या दोघांचाही तुम्हाला क्लास लावायची गरज नाही। तुम्ही याच ठिकाणी तुमचे सर्वचे सर्व बेसिक कन्सेप्ट हे पक्के करू शकतात। तर बघा सर्वात पहिलं जे चॅप्टर आहे तुमचं, ते आहे तुमचं फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम। म्हणजे यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे माहिती का, की संपूर्ण मशीन आणि मेकॅनिझमची माहिती, की मेकॅनिझम कशाने बनतं, मेकॅनिझममध्ये काय काय असतं, त्यांच्यामध्ये मोशन्स कशा होतात, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे। आणि मॅक्सिमम इन्व्हर्जन म्हणजे काय, वेगवेगळे इन्व्हर्जन कसे आहे, मेकॅनिझम कसे कसे आहे, कोणकोणतं मेकॅनिझम कुठे यूज करता, मेकॅनिझम कसं बनतं, हे सर्व काही तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे। आणि बघा विद्यार्थी मित्र हो, पहिल्या चॅप्टरमध्ये कम्प्लीट तुमची आहे थेरी, कम्प्लीट तुमची आहे थेरी, म्हणजे पहिलं चॅप्टर जे तुमचं आहे ना हे संपूर्ण थेरीचं आहे, यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला थेरीचा अभ्यास करायचा आहे। बरोबर आहे? चला आणि बघा 14 मार्क्सला तुमचं चॅप्टर आहे, म्हणजे भरपूर भरपूर थेरी तुम्हाला यावरून विचारली जाऊ शकते। त्यानंतर बघा दुसरं जे तुमचे चॅप्टर आहे ते आहे तुमचं व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन। बरोबर आहे? आता व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन म्हणजे नेमकं काय, तर बघा एखादं समजा मेकॅनिझम आहे, आता या मेकॅनिझमची व्हेलॉसिटी एवढी एवढी आहे, किंवा आपली क्रँक जी आहे ती गोल गोल ह्या व्हेलॉसिटीने फिरते, या स्पीडने फिरते, मग त्याचं ॲक्सलरेशन कसं होईल याची डायग्रॅम आपल्याला काढावी लागते, त्याला आपण व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन डायग्रॅम सुद्धा म्हणता। आणि बघा विद्यार्थी मित्र हो, याच्या तुम्हाला जवळपास 3 शीट कॉलेजला सबमिट कराव्या लागतील। आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे हे जे तुमचं चॅप्टर आहे यामध्ये बघा तुमचं थेरी पण आहे, नंतर तुमचे न्यूमरिकल पण आहे, त्यानंतर तुमच्या शीट सुद्धा आहे। आला का लक्षात तुम्हाला? म्हणजे हे जे तुमचं व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन हे जे तुमचं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे, आणि त्यासोबतच तुमच्या शीट्स आहे। आता या शीट थोडंसं तुम्हाला डोकं लावून काढावं लागतं, बरोबर आहे ना? तर हे सुद्धा आपण एकदम छान छान पद्धतीने बघू, काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्हाला शेवटपर्यंत कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे आणि शीट सुद्धा आहे। तर बघा त्यापुढे आहे तुमचं कॅम अँड फॉलोअर। आता कॅम अँड फॉलोअर म्हणजे नेमकं काय, तर बघा तुम्ही ती अरेंजमेंट बघितली असेल, बघा इंजिनचे जे व्हॉल वगैरे वरती खालती होता, किंवा आपलं जे गव्हर्नर असतं त्या गव्हर्नरमध्ये सुद्धा कॅम अँड फॉलोअर हे मेकॅनिझम असतं। नेमकं आहे तरी काय हे कॅम अँड फॉलोअर, तर बघा तुम्ही या ठिकाणी बघा चित्रामध्ये बघू शकत असाल तर अशा पद्धतीचं हे कॅम अँड फॉलोअर असतं। तर हे सर्व ते सर्व आपण डिटेल बघणारच आहोत, बरोबर आहे? चला तर कॅम अँड फॉलोअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, यामध्ये बघा तुमच्या शीट्स आहे, मॅक्सिमम तुमच्या काय आहे शीट्स आहे, या ठिकाणी तुम्हाला शीट्स ड्रॉ कराव्या लागतील। बरोबर आहे? तर हे सुद्धा तुमचा पूर्णच्या पूर्ण शीटवर आधारित आहे। थोडीशी थेरी याची विचारली जाऊ शकते पण मॅक्सिमम याचे न्यूमरिकल्स विचारले जातात। बरोबर आहे? त्यानंतर सर्वात महत्त्वाचं चॅप्टर तुमचं आहे बेल्ट चेन अँड गिअर ड्राईव्ह। तर यामध्ये बघा
आपण पॉवर ट्रान्समिट कशा प्रकारे करतो, म्हणजे एका शार्प पासून दुसऱ्या शार्प पर्यंत आपल्याला जर समजा पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर ती आपण बेल्टने करू शकतो, गिअरने करू शकतो आणि चेनने करू शकतो. बरोबर आहे. मग कशाने आपली पॉवर मॅक्सिमम ट्रान्समिट होईल, मग याचा फॉर्म्युले काय, मग सर्वच्या सर्व तुम्हाला बेल्ट, चेन आणि गिअर बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल. तर यामध्ये सुद्धा तुमचं बघा थेरी सुद्धा आहे आणि न्यूमरिकल सुद्धा आहे. बरोबर आहे. चला मग चौथ्या चॅप्टरमध्ये तुमची थेरी पण असेल आणि तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा असेल. त्यानंतर बघा तुमचं जे पाचवं चॅप्टर आहे ते आहे तुमचं ब्रेक्स आणि क्लच. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे ब्रेक्स कोणते आहे, म्हणजे यामध्ये तुमचं डिस्क ब्रेक येतं, इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक येतं, त्याच्यानंतर एक्सटर्नल कॉन्ट्रॅक्टिंग शू ब्रेक, असे वेगवेगळ्या टाईपचे जे तुमचे ब्रेक्स आहे त्यावरची थेरी आहे, त्यावरचे न्यूमरिकल्स आहे, भरपूर भरपूर तुमची माहिती आहे ब्रेक्सबद्दल. त्यानंतर क्लचेसचे टाईप कोणते, क्लच कसा वर्क करतो, आपला जो टू व्हीलर फोर व्हीलरचा जो गाडीतला क्लच असतो ना तुमचा, हा नेमका कसा वर्क करतो, याच्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज टाईप्स फुल्ली एक्सप्लेनेशन हे सुद्धा तुमच्या या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे चॅप्टर आहे तुमचं 8 मार्क्सचं. आणि त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा तुमचे ब्रेक्स आणि क्लचेसवर तुमचं थेरी प्लस तुमचे न्यूमरिकल्स असतील. त्यानंतर बघा 6वं चॅप्टर तुमचं आहे फ्लायव्हील गव्हर्नर अँड बॅलन्सिंग. आता हे चॅप्टर म्हणजे नेमकं काय, यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर बघा सर्वात पहिलं काय तुमचं फ्लायव्हील. आता फ्लायव्हील म्हणजे नेमकं काय, तर कसं असतं माहिती का, आपल्या गाडीमध्ये टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, कोणतीही गाडी असो, त्यामध्ये जी एक्सेसिव्ह एनर्जी, जी जास्त झालेली जी एनर्जी असते ना, ही या फ्लायव्हीलमध्ये स्टोर होते. आणि ज्यावेळेस रिक्वायरमेंट असते ना, आपल्याला गरज असते जास्त पॉवरची पण आपल्याकडे पॉवरच नसते, मग अशा वेळेस फ्लायव्हीलमध्ये स्टोर केलेली पॉवर आपली गाडी वापरते आणि आपली गाडी मस्तपैकी जी आहे त्या स्पीडवर आपली चालते. म्हणजे सिम्पल सिम्पलची गोष्ट की फ्लायव्हील काय करतं, जास्त झालेली एनर्जी स्टोर करतं आणि ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस ती वापरतं, त्याला म्हणतात आपण फ्लायव्हील. त्यानंतर पुढे आहे आपलं गव्हर्नर. आता गव्हर्नर म्हणजे काय, की बघा आपली जर समजा टू व्हीलर आहे, आता ह्या टू व्हीलरवर आपण काय करतो, कधी कधी डबल शीट बसतो, कधी कधी ट्रिपल शीट बसतो, कधी कधी तो 4 जण पण बसून जातो. बरोबर का नाही. तर मग कोणत्या वेळेस गाडीला किती फ्युएल सप्लाय करायचं, मग हे कोण ठरवेल, तर हे ठरवतं आपलं गव्हर्नर. म्हणजे आपल्या गाडीला फ्युएल किती लागतंय हे ठरवण्याचं काम करतं आपलं गव्हर्नर. तर गव्हर्नर काय काम करतं माहिती का, की आपल्या गाडीवरचा लोड किती आहे, आपल्या गाडीचा स्पीड किती आहे, यावरून प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्युएल कोणाला सप्लाय करतं, आपल्या इंजिनला सप्लाय करतं. आणि शेवटचं जे टर्म आहे तुमची बॅलन्सिंग. तर बॅलन्सिंग म्हणजे काय असतं माहिती का, की बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, बघा आपलं जे टायर असतं आपल्या सायकलचं असो गाडीचं असं, बघा थोडंसं आउट फिरतं. बघा आउट फिरतं याचा अर्थ काय, ते थोडंसं बॅलन्स नसतं, कुठेतरी त्याचं वजन थोडंसं जास्त झालेलं असतं, कुठे काहीतरी प्रॉब्लेम वगैरे आलेले असतात. ठीक आहे ना. मग अशा वेळेस बॅलन्सिंग करणं म्हणजे नेमकं काय, तर त्याला व्यवस्थित थ्रो करणं, किंवा ज्या ठिकाणी एक्सेसिव्ह लोड आला असेल ना, तर त्याला दुसरीकडे म्हणजे काउंटर लोड टाकून त्याला बॅलन्स करणं. म्हणजे बघा सिम्पल सिम्पल जर मी समजा तुम्हाला सांगतो, हा जर समजा तुमचा शाफ्ट असेल, आता या शाफ्टवर इकडून थोडासा लोड समजा जास्त आहे, तर आपण काय करू, सेम लोड जेवढा या ठिकाणी जास्त आहे ना, आता बघा हा जर समजा मी शाफ्ट एक मशीनला लावला, त्या थोडासा डग मारेल. बरोबर आहे ना. हा समजा वरती खालती फिरेल असं का, कारण या ठिकाणी त्याचं थोडस लोड जास्त आहे, थोडस वेट थोडस जास्त आहे. मग मी काय करेल, सेम वेट इकडच्या बाजूला सुद्धा लावून देईल. बरोबर आहे. मग हे कसं फिरेल, आता व्यवस्थित प्रकारे फिरेल, आलं का लक्षात तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण बॅलन्सिंग सुद्धा, म्हणजे याचे सुद्धा बरेचसे काही न्यूमरिकल्स आहे, ग्राफिकल सुद्धा याचे प्रॉब्लेम्स आहे आपल्याकडे. बरोबर आहे. चला मग बघा या चॅप्टरमध्ये बघा तुम्हाला सर्व काही आहे, यामध्ये तुमची थिअरी आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम तुमचे न्यूमरिकल आहे, त्याच्यानंतर तुमचं शीट्स आहे, त्यानंतर तुमचं ग्राफिकल प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीने आपला हा विषय आहे, या विषयामध्ये हे आपले 6 चॅप्टर आहे. तर या सर्वांमध्ये आपण हळूहळू आरामात आरामात सर्व काही बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत क्लास कंटिन्यू करायचा असेल, त्यांनी खालील्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. चला तर मग आपण आता आपल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. आणि हे बघा पूर्णच्या पूर्ण थेरी चॅप्टर आहे, मस्तपैकी आपण याला समजून घेऊया. ठीक आहे. चला तर सर्वात आधी आपण बघूया की मशीन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे ना. चला आता बघा मशीन म्हणजे नेमकं काय, की इट इज अ डिव्हाइस विच युटिलाइज द अवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी अँड
कन्वर्ट इट इन टू यूजफुल अमाउंट ऑफ वर्क. म्हणजे नेमकं काय की हे एक असं डिव्हाइस आहे की जे डिव्हाइस काय करतं, जी पण काही आपल्याकडे अव्हेलेबल एनर्जी आहे याचा वापर करतं, याचा काय करतं वापर करतं आणि याचं रूपांतर कशामध्ये करतं, यूजफुल वर्कमध्ये. म्हणजे जे काम आपल्याला करायचं आहे ना त्या कामामध्ये हे रूपांतर करतं. म्हणजे बघा, सिंपल सगळा आपला फॅन आहे, फॅन काय करतो बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो आणि मस्तपैकी आपल्याला थंडी हवा देतो, बरोबर का नाही. अशाच पद्धतीने जे पण काही डिव्हाइस, म्हणजे या जगामध्ये भरपूर काही आहे मशीन. आता मशीन म्हणजे काय हे तुम्ही 3 इडियट्स मध्ये बघितलंच असेल, बरोबर का नाही. अशी एक कोणतीही गोष्ट की जी आपलं काम सोपं करतं आणि जी पण काही एनर्जी आहे तिचा वापर करून आपल्याला योग्य ते काम, म्हणजे आपलं जे युजफुल वर्क आहे ते आपल्याला देतं, ठीक आहे. तर मशीन म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल. तर बघा, यामध्ये आपल्याला वेगवेगळा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये आपण बघू की स्टॅटिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स म्हणजे काय, म्हणजे थेअरी ऑफ मशीनचे आपण आता बघू वेगवेगळे पार्ट्स, बरोबर आहे. चला तर आता आपण बघूया की थेअरी ऑफ मशीन म्हणजे नेमकं काय. आता थेअरी ऑफ मशीन म्हणजे नेमकं काय की बघा, थेअरी ऑफ मशीन इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ मशीन, बिहेवियर ऑफ मशीन वेन इट इज इन रेस्ट ऑर इन मोशन. म्हणजे काय की बघा, आता थेअरी ऑफ मशीन म्हणजे काय की मशीनचं बिहेवियर कसं आहे रेस्टमध्ये आणि मोशनमध्ये, याचा स्टडी करणं. बघा, आपण वाटलं असतं या ठिकाणी लिहून घेऊ थेअरी ऑफ मशीन. बघा, हे तर डेफिनेशन तुम्हाला काही विचारत नाही, पण कसं आहे माहिती का की आपल्याला माहिती पाहिजे त्या विषयाबद्दल संपूर्ण नॉलेज, ठीक आहे ना. चला बघा, तर बघा, थेअरी ऑफ मशीन इज the branch of science in which deals with the study of behavior of machine in rest or in motion. म्हणजे सिंपल काय की एखादी जी मशीन आहे ही रेस्टमध्ये कशी वागते, नंतर मग मोशनमध्ये कशी वागते, याचा स्टडी करणं, यालाच आपण काय म्हणतो थेअरी ऑफ मशीन. पुन्हा एकदा सांगतो मी, आपण काय करतो त्या मशीनच्या बिहेवियरचा स्टडी करतो, की ती रेस्टमध्ये कशी आहे, मोशनमध्ये नेमकी कशी आहे, तर यालाच आपण काय म्हणतात थेअरी ऑफ मशीन, ठीक आहे. चला मग, या थेअरी ऑफ मशीनच्या पुन्हा 2 ब्रांच पडतात, या पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल, बरोबर ना. चला, तर या कोणत्या आहे, पहिला आहे तुमचं स्टॅटिक्स, दुसरा आहे तुमचं डायनॅमिक्स, बरोबर आहे. चला, स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स. आता हे सुद्धा तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकलेले असाल, नंतर मी तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पण याचाच कन्सेप्ट सांगितलेला आहे, ठीक आहे ना. तर फ्लुइड मेकॅनिक्सचं सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता. फ्लुइड मेकॅनिकचे सुद्धा मी जबरदस्त 3 ते 4 पार्ट मी बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात, ठीक आहे ना. चला, तर स्टॅटिक्स म्हणजे नेमकं काय, तर आपण बघा, तर या ठिकाणी स्टॅटिक्स, आता बघा, थेअरी ऑफ मशीनमध्ये आपण रेस्ट आणि मोशन दोघांचा स्टडी करतो, बरोबर आहे. पण काय झालं माहिती का, याचे सुद्धा 2 फाटे फुटले. म्हणजे जर तुम्ही स्टॅटिकचा अभ्यास करत असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त रेस्टचं बिहेवियर बघा. मशीन जर समजा रेस्टमध्ये असेल तर ती कशी बिहेव करते हे जर बघायचं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता, स्टॅटिक्स असं म्हणतात. आणि जर समजा तुमची मोशनमध्ये असेल, बघा, जर समजा तुमची मशीन ही मोशनमध्ये असेल आणि जर समजा तुम्ही त्याचा अभ्यास करत असाल तर तुम्ही त्याला काय म्हणतात, डायनॅमिक्स असं म्हणतात. आलं लक्षात तुम्हाला? बघा, सिंपलची गोष्ट आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय की मशीनचं बिहेवियर हे रेस्ट कंडिशनवर कसं आहे याचा अभ्यास करणे, आणि डायनॅमिक्स म्हणजे काय की मशीनचं बिहेवियर हे मोशनमध्ये कसं आहे त्याचा अभ्यास करणे, ठीक आहे ना. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता बघा, यांच्या दोघांच्या डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. बघा, स्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ थेअरी ऑफ मशीन. Statics is the branch of theory of machine in which deals with the study of behavior of machine in rest. म्हणजे बघा, हीच डेफिनेशन आपल्याला इथे वापरायची. फक्त आणि फक्त आपण काय म्हणायचं आहे, स्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ थेअरी ऑफ मशीन इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ मशीन इन रेस्ट.
जर आपण रेसचा अभ्यास करत असू तर आपण त्याला फक्त स्टॅटिक्स असं म्हणू. ठीक आहे, आता डायनॅमिकची डेफिनेशन आपली कशी बनेल मग? तर बघा, डायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ थिअरी ऑफ मशीन इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ मशीन इन मोशन. म्हणजे फक्त या ठिकाणी तुम्हाला काय लावायचंय? मोशन लावायचंय. ठीक आहे, काही तुम्हाला क्लिअर झालं असेल की स्टॅटिक्स म्हणजे काय आणि डायनॅमिक्स म्हणजे काय. तर बघा, तर डायनॅमिक्स मध्ये सुद्धा आपले दोन प्रकार पडतात, बरोबर आहे? चला हे पण आपण बघूया, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. हे पण तुमचे सर्वच्या सर्व तुमचं मेकॅनिक्सला झालेलं आहे, बरोबर ना? कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स हे दोन प्रकार तुमचे पडतात. आता कायनेटिक्स म्हणजे नेमकं काय? तर बघा, आता मशीनवर पडणारे जे प्रेशर आहे, जे फोर्सेस आहे, यांना कन्सिडर करणं, हे जे वेगवेगळे जे फोर्सेस आहे ना, या फोर्सेसला कन्सिडर करणं, या फोर्सेसचा इफेक्ट काय आहे याला कन्सिडर करणं, याला आपण काय म्हणतो? कायनेटिक्स असं म्हणतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो का? बघा, तुम्हाला सांगतो मी याची डेफिनेशन सुद्धा. कन्सिडरिंग फोर्सेस and their effect on body, effect on machine mana, barabar hai. Ani kinematics manje kay? Tar bagha, without considering forces and their effect on machine. म्हणजे सिंपल सिंपल काय, बघा, कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ डायनॅमिक्स. बघा, कायनेटिक्स आणि ही आहे आपली कायनेमॅटिक्स. या कोणाच्या ब्रँच आहे? डायनॅमिक्सच्या ब्रँच आहे, बरोबर आहे? याच्यात पण मोशन आहे. बघा, डायनॅमिक्स हे मोशन आहे, म्हणजे याच्यात पण मोशन असेल, याच्यात पण मोशन असेल, बरोबर का नाही? बघा, कारण हे डायनॅमिक्सचा दोन पार्ट आहे, बरोबर आहे? म्हणजे दोघांमध्ये आपली मोशन ही असणारच आहे, बरोबर आहे? चला बघा, मग आपण असं म्हणू शकता का, kinetics is the branch of dynamics in which deals with the study of behavior of machine in motion. Behavior of machine in motion, considering forces and their effect on the machine. म्हणजे त्या मशीनवर किती फोर्सेस पडतात आणि त्या फोर्सेस पडल्यामुळे त्या मशीनवर नेमके वेगवेगळे इफेक्ट कोणते कोणते होतात या सर्वांचा स्टडी करणे याला आपण काय म्हणतो? kinetics असं म्हणतो. आला लक्ष तुम्हाला? बघा, सिंपल सिंपलची गोष्ट आहे. Kinetics is the branch of dynamics in which deals with the study of behavior of machine in motion, considering the forces and their effect on the machine. म्हणजे फक्त एवढा पार्ट तुम्हाला पुढे जोडायचा आहे बस. आणि kinematics म्हणजे काय? याच्यामध्ये किती फोर्सेस पडत आहे, त्या फोर्स पडल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतोय मशीनवर, हे आपण काहीही कन्सिडर करत नाही. आलं लक्षात तुम्हाला? कायनामॅटिक्समध्ये जी मशीनवर पडणारे वेगवेगळे फोर्सेस आहे आणि त्या फोर्सेसमुळे होणारे जे इफेक्ट आहे हे आपण कन्सिडर करत नाही. तर हे तुम्हाला फरक समजला असेल. यामध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करतो, यामध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करत नाही. ठीक आहे, चला, तर हे झालं आपलं सर्वचे सर्व बेसिक्स. आता आपण स्टार्ट करूया ऍक्च्युअल थिअरी ऑफ मशीनचे संपूर्ण डेफिनेशन. सर्वात पहिली जी डेफिनेशन तुम्हाला मॅक्सिमम विचारली जाते ती आहे तुमची कायनामॅटिक लिंक. कायनामॅटिक लिंक, ठीक आहे, मॅक्सिमम वेळा विचारली जाते ही डेफिनेशन. तर बघा, कायनामॅटिक लिंक म्हणजे नेमकं काय की बघा, आता वेन टू पार्ट्स ऑफ अ सेम मशीन, बघा, वेन टू पार्ट्स ऑफ अ सेम मशीन आर कनेक्टेड टू इच अदर, आर कनेक्टेड टू इच अदर अँड दे हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. बघा, आता पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो. आता एका मशीनचे हे दोन पार्ट आहे, बरोबर आहे? एकच मशीन आहे आणि या मशीनचे हे दोन पार्ट आहे. आता जर समजा हे एकमेकांना कनेक्ट झाले, हे दोघे एकमेकांना काय झाले? आपले कनेक्ट झाले, बरोबर आहे? इज कनेक्टेड टू इच अदर, इज कनेक्टेड टू इच अदर अँड दे हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. आणि यांच्या दोघांमध्ये जर समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर याला आपण काय म्हणतात? कायनामॅटिक लिंक असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? कायनामॅटिक लिंक असं म्हणतो. पुन्हा बघा, एकाच मशीनचे दोन पार्ट जर समजा आपण एकमेकांना कनेक्ट केले आणि या दोघांच्या मध्ये जर समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कायनामॅटिक लिंक. वेन टू पार्ट्स ऑफ अ सेम मशीन इज कनेक्टेड टू इच अदर अँड दे हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम इज कॉल्ड ऍज कायनामॅटिक लिंक. बघा, तुम्हाला सिंपल सिंपल लिहून देतो. टू पार्ट्स ऑफ सेम मशीन इज कनेक्टेड to each other
and they having relative motion between them. बरोबर आहे. म्हणजे दोन पार्ट जर समजा कनेक्ट केले असेल आणि त्या दोघांच्या मध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल त्याला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक लिंक. आता तुम्ही म्हणाल की रिलेटिव्ह मोशन म्हणजे नेमकं काय, रिलेटिव्ह मोशन म्हणजे नेमकं काय, तर बघा आता समजा मी हा पार्ट याला कनेक्ट केलाय. आता जर समजा याने मोशन केली, याने मुवमेंट जर समजा केली तर याने सुद्धा मुवमेंट केली पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? याने जर समजा मुवमेंट केली ना तर याने सुद्धा आपली मुवमेंट केली पाहिजे. तर याला आपण काय म्हणतात की या दोघांमध्ये काय आहे, रिलेटिव्ह मोशन आहे. बरोबर आहे. आता जर समजा विचार हा तर मूव करतो बिचारा, याने मुवमेंट केली बरोबर आहे, पण हा बिचारा मुवमेंटच करत नाहीये. हा जो आहे ना आपला लाल पेन, हा लाल पेन जर समजा मुवमेंटच करत नाहीये आणि हाच बिचारा फक्त एकटा मुवमेंट करतोय, बरोबर आहे, मग आपण असं म्हणू शकता का की यांच्या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे? नाही. दोघांनी मुवमेंट केली पाहिजे. एकाने मुवमेंट केली तर दुसऱ्याने सुद्धा केलीच पाहिजे. याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह मोशन. बरोबर आहे. आणि जर समजा एकच मुवमेंट करत असेल, दुसरा मुवमेंटच करत नसेल, तर याला आपण काय म्हणू की या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन नाही. ठीक आहे. चला, तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय. ठीक आहे. दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन असायला पाहिजे. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो की टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक, कायनेमॅटिक लिंकचे प्रकार कोणते कोणते आहे. टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक, बरोबर आहे, कायनेमॅटिक लिंकचे प्रकार कोणते कोणते आहे. तर सर्वात पहिला तुमचा टाइप आहे रिजिड लिंक, रिजिड लिंक. दुसरा तुमचा प्रकार आहे फ्लेक्झिबल लिंक, फ्लेक्झिबल लिंक. आणि तिसरा तुमचा प्रकार आहे फ्लुइड लिंक. तिसरा तुमचा प्रकार काय आहे? फ्लुइड लिंक. बरोबर आहे. रिजिड लिंक, दुसरा आहे तुमचा फ्लेक्झिबल लिंक आणि तिसरा आहे तुमचं फ्लुइड लिंक. बरोबर आहे. आता नेमका रिजिड लिंक म्हणजे काय तर बघा, सिंपल सिंपल शी सांगतो. जर समजा एक पार्ट दुसऱ्या पार्टला कनेक्ट असेल, बरोबर आहे, एक पार्ट बघा एकाच मशीनचा जर समजा दोन पार्ट एकमेकांना कनेक्ट असेल आणि ज्या वेळेस त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्याला तर आपण कायनामॅटिक लिंक म्हणतो. आता बघा रिजिड लिंक म्हणजे काय. इन अ कायनामॅटिक लिंक, बघा इन अ कायनामॅटिक लिंक द मोशन इज ट्रान्सफर, मोशन इज ट्रान्सफर. बरोबर आहे. ज्यावेळेस मोशन ट्रान्सफर होते ना तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही, कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजे काय डिफॉर्मेशन होणं? म्हणजे काय की शेप अँड साईज चेंज होत नाही. बघा बेटा व्यवस्थित लक्ष द्या. रिजिड लिंक म्हणजे काय की मोशन इज ट्रान्समिटेड बाय द लिंक विदाउट एनी डिफॉर्मेशन. मोशन इज ट्रान्समिटेड बाय द लिंक विदाउट एनी डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज रिजिड लिंक. म्हणजे ज्यावेळेस ती मोशन ट्रान्समिट करेल ना, इथून जर समजा इथे मोशन ट्रान्समिट करेल तर कोणत्याही प्रकारे त्याचं डिफॉर्मेशन होणार नाही. तर याला आपण काय म्हणतो, रिजिड लिंक. त्याचा शेप अँड साईज कोणत्याही प्रकारे चेंज होणार नाही, त्याला आपण काय म्हणतो, रिजिड लिंक. म्हणजे काय? मोशन इज ट्रान्समिटेड विदाउट एनी डिफॉर्मेशन. तर तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणत्याही डिफॉर्मेशन शिवाय जर समजा मोशन आपली ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिजिड लिंक. रिजिड म्हणजे काय? दगड, जबरदस्त, मजबूत, कोणत्याही प्रकारे डिफॉर्मेशन होत नाही. ठीक आहे ना. चला, तर पुढे आहे तुमचं फ्लेक्झिबल लिंक. आता जर तुम्ही रिजिड लिंकचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ते आहे आपलं क्रँक अँड कनेक्टिंग रॉड ऑफ इंजिन. इंजिनचं बघा, क्रँक आणि कनेक्टिंग रॉड तुम्हाला माहिती ना सर्वांना. बघा हे आपलं समजा असं इंजिन, हा असतो आपला पिस्टन, बरोबर आहे. तर हा जो लंबावाला रॉड असतो ना याला आपण कनेक्टिंग रॉड म्हणतात आणि हा जो छोटावाला असतो ना याला आपण काय म्हणतात, क्रँक म्हणतात. लक्षात ठेवा, मोठावाला म्हणजे कनेक्टिंग रॉड, छोटावाला म्हणजे क्रँक. ठीक आहे. तर हा कनेक्टिंग रॉड आणि हा जो क्रँक आहे हा एकमेकांना कनेक्ट आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेस हे इथून इथपर्यंत मोशन ट्रान्समिट होईल ना, इथून इथे मोशन ज्या ट्रान्समिट होईल ना, त्यावेळेस यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही. तर याला आपण काय म्हणतात, रिजिड लिंक असं म्हणतो. ठीक आहे ना. चला,
तर पुढे बघा की फ्लेक्झिबल लिंक म्हणजे नेमकं काय. बरोबर आहे, तर फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय की मोशन ट्रान्समिट करताना छोटं मोठं जर समजा डिफॉर्मेशन होत असेल ना तर त्याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. म्हणजे मोशन इज ट्रान्समिटेड विथ स्मॉल डिफॉर्मेशन. मोशन ही ट्रान्समिट तर होते पण थोडंसं डिफॉर्मेशन मात्र होतं तर त्याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. म्हणजे मोशन इज ट्रान्समिटेड विथ स्मॉल डिफॉर्मेशन. म्हणजे बघा मोशन ट्रान्समिट करताना एका लिंककडून दुसऱ्या लिंककडे मोशन ट्रान्समिट करताना त्याच्यामध्ये थोडं म्हणजे छोटं मोठं डिफॉर्मेशन होतं याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. याचं जर समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं त्याचं एक्झाम्पल होतं आपलं बेल्ट, माहिती ना बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्ह तुम्ही बघितलं असेल तर बघा ज्यावेळेस इथून आपण दुसऱ्या शॉपकडे जेव्हा बेल्ट लावतो तेव्हा बेल्ट बघा थोडंसं खालीवरती होतो. बरोबर आहे, तुम्ही बघितलं असेल. बरोबर आहे, किंवा तुम्ही बघा सायकलची चेन जर बघितलं असेल तर बघा ती थोडीशी वरती खालती होते म्हणजे थोडीशी हलते ती, थोडंसं डिफॉर्मेशन त्यांच्यामध्ये होतं तर त्याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. त्याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. ज्यावेळेस बघा एक गिअर दुसऱ्या गिअरला अटॅचे त्यावेळी दोघांमध्ये डिफॉर्मेशन होतं का? नाही, त्याच्यामध्ये थोडंसं सुद्धा डिफॉर्मेशन होत नाही. पण जर तुम्ही एका शॅपला आणि दुसऱ्या शॅपला बेल्ट द्वारे कनेक्ट केलेला आहे तर बेल्टचं थोडं डिफॉर्मेशन होतं तर त्याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. ठीक आहे, चला आता पुढे आहे तुमचं फ्लुइड लिंक. आता फ्लुइड लिंक म्हणजे नेमकं काय तर बघा फ्लुइड लिंक म्हणजे नेमकं काय तर बघा मोशन इज ट्रान्समिटेड बाय फ्लुइड ओनली. बरोबर आहे, म्हणजे पाण्याच्या पाणी म्हणायच्या ऐवजी आपण फ्लुइड म्हणू. म्हणजे जर समजा मोशन ही ट्रान्समिट होत असेल पण कोणाच्या सहाय्यतेने फ्लुइडच्या सहाय्यतेने फ्लुइडच्या मदतीने जर समजा बघा फ्लुइडमध्ये काही ना काही प्रेशर असतं काही ना काही कॉम्प्रेशन असतं बघा या फ्लुइडच्या प्रेशर आणि कॉम्प्रेशनमुळे जर समजा आपली मोशन ट्रान्समिट होत असेल ना तर त्याला आपण काय म्हणतो फ्लुइड लिंक. म्हणजे बघा आपण इथं असं म्हणू शकतो मोशन इज ट्रान्समिटेड बाय फ्लुइड ओनली. फ्लुइड ओनली बाय प्रेशर अँड कॉम्प्रेशन. बरोबर, हे तुम्हाला माहिती असेल की फ्लुइडच्या प्रेशरच्या मदतीने आपण काय करतो मोशन ट्रान्समिट करतो. आता बघा तुम्ही आपले हायड्रॉलिक ब्रेक बघितले असेल, बरोबर ना, आपले डिस्क ब्रेक वगैरे टू व्हीलरचे बघितले असेल किंवा जेसीबी वगैरे बघितले असेल तर त्यामध्ये काय होतं माहिती का, या ऑइलच्या मदतीने हायड्रॉलिक ऑइलच्या मदतीने आपण काय करतो सर्वच्या सर्व ऑपरेट करतो. आपले जे ब्रेक बघितले असेल ना तुम्ही डिस्क ब्रेक गाडीचे छोटीशी डब्बी असते बघा ऑइलची राईट साईडला आपल्या जो आपला ब्रेक असतो ना आपला पुढचा त्याच्या बघा छोटीशी एक डब्बी असते त्या डब्बीवर ज्यावेळेस तुम्ही ब्रेक अप्लाय करता त्या डब्बीमधला ऑइल जातं आणि हे ऑइल काय करतं माहिती का आपल्या ब्रेक शूला पुढे ढकलतं आणि आपले ब्रेक्स लागतात. ठीक आहे, हे सुद्धा आपण ब्रेक्समध्ये आपण पूर्णच्या पूर्ण डिस्क ब्रेक कसे असतात एक्सपांडिंग ब्रेक कसे असतात मेकॅनिकल ब्रेक कसे असतात सर्व काही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे ना, पण आता एवढं समजून घ्या की याचं एक्झाम्पल काय आहे तुमचं जेसीबी बरोबर आहे किंवा हायड्रॉलिक ब्रेक हे जे काय झाले आपले एक्झाम्पल झाले. बरोबर आहे, चला तर तुम्हाला एक क्लिअर झालं असेल की टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक. रिजिड लिंक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये डिफॉर्मेशनच होत नाही शेप अँड साईजच चेंज होत नाही ज्यावेळेस ते मोशन ट्रान्समिट करेल. बरोबर आहे, फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय यामध्ये थोडं मोठं छोटं मोठं डिफॉर्मेशन होतं याला आपण काय म्हणता फ्लेक्झिबल लिंक. आणि फ्लुइड लिंक म्हणजे काय की फ्लुइडच्या मदतीने आपण मोशन ट्रान्समिट करतो तर त्याला आपण काय म्हणता फ्लुइड लिंक असं म्हणतो. ठीक आहे, ते तुम्हाला बघा टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक समजलं असेल आणि कायनेमॅटिक लिंक सुद्धा तुम्हाला समजलं असेल की एका मशीनचे दोन पार्ट जर समजा एकमेकांना कनेक्ट झाले असेल आणि त्यांच्यामध्ये जर समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो कायनेमॅटिक लिंक असं म्हणतो. ठीक आहे, ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर आता आपण बघूया की कायनेमॅटिक पेअर म्हणजे नेमकं काय. बघा कायनेमॅटिक पेअर म्हणजे नेमकं काय असतं, आता नावातच आहे बघा सर्व काही नावातच आहे. पेअर म्हणजे काय रे बाळांनो, पेअर म्हणजे जोडी. पेअर म्हणजे जोडी, बरोबर आहे. चला आपण पुढे बघू कायनेमॅटिक पेअर म्हणजे नेमकं काय. कायनेमॅटिक पेअर, बरोबर आहे. चला आता बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय, तर कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय एका मशीनचे दोन पार्ट जर समजा एकमेकांना जुळले
त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्याला आपण कायनामॅटिक लिंक म्हणतात. आता या ठिकाणी काय माहिती का की दोन कायनामॅटिक लिंक, पुन्हा बघा व्यवस्थित लक्ष द्या, दोन कायनामॅटिक लिंक ज्यावेळेस एकमेकांना जॉईन होतील, ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट होतील आणि त्यांच्या दोघांमध्ये जर आता समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणतात कायनामॅटिक पेअर, त्याला आपण काय म्हणतात कायनामॅटिक पेअर. बरोबर आहे. म्हणजे बघा, व्हेन टू कायनामॅटिक लिंक आर कनेक्टेड टू ईच अदर अँड दे हॅविंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. आलं का लक्ष तुम्हाला? म्हणजे बघा, ज्यावेळेस दोन कायनामॅटिक लिंक एकत्र येतात आणि त्यांच्या दोघांमध्ये जर समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणतात कायनामॅटिक पेअर असं म्हणतात. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की बघा, दोन कायनामॅटिक लिंक एकत्र आल्या, त्यांच्यामध्ये जर समजा रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणतात कायनामॅटिक पेअर असं म्हणतात. बरोबर आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. बघा, कायनामॅटिक लिंक म्हणजे काय, कायनामॅटिक पेअर म्हणजे काय. कायनामॅटिक लिंक मध्ये मशीनचे दोन पार्ट एकत्र येतात, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असते, आणि कायनामॅटिक पेअर म्हणजे दोन कायनामॅटिक लिंक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असते. ठीक आहे ना. आता बघा, मला कायनामॅटिक पेअर हे समजलं असेल तर आता आपण बघूया की क्लासिफिकेशन ऑफ कायनामॅटिक पेअर, क्लासिफिकेशन ऑफ कायनामॅटिक पेअर. ठीक आहे, चला. क्लासिफिकेशन ऑफ कायनामॅटिक पेअर, तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ कायनामॅटिक पेअर मध्ये सर्वात पहिलं येतं आपलं अकॉर्डिंग टू नेचर ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. तर नेचर ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये दोन येतं आपलं, त्यामध्ये येते आपली लोअर पेअर आणि हायर पेअर. तर हे पण बघू आपण आरामात बघू की लोअर पेअर म्हणजे नेमकं काय, हायर पेअर म्हणजे नेमकं काय. ठीक आहे ना. लोअर पेअर येते आणि दुसरे येते आपली हायर पेअर. त्यानंतर बघा, दुसरा जो प्रकार आहे तुमचा अकॉर्डिंग टू मेकॅनिकल कनेक्शन. तर यामध्ये सुद्धा आपल्या दोन येतात. पहिले येते तुमचं ओपन पेअर येते आणि दुसरी येते तुमची क्लोज पेअर. ठीक आहे. आणि तिसरं जे क्लासिफिकेशन येतं ते येतं तुमचं अकॉर्डिंग टू रिलेटिव्ह मोशन. तर यांच्यामध्ये बघा तुमच्या किती येतं. बघा, पहिले येते तुमची स्लायडिंग पेअर, दुसरी येते तुमची टर्निंग पेअर, तिसरी येते तुमची रोलिंग पेअर, चौथी येते तुमची स्पियरिकल पेअर, पाचवी येते तुमची स्क्रू पेअर. बरोबर आहे. अशा प्रकारचे तुमच्या काय येतात क्लासिफिकेशन आहे. तर हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघू की लोअर पेअर म्हणजे काय, हायर पेअर म्हणजे काय, ओपन पेअर म्हणजे काय, क्लोज पेअर म्हणजे काय, स्लायडिंग पेअर, रोलिंग पेअर, टर्निंग पेअर, स्पियरिकल पेअर, स्क्रू पेअर, सर्व आपण पुढच्या वेळेला लेक्चरला बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जर तुम्हाला आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रोसेस फॉलो करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि भविष्यात भरपूर अशा व्हिडिओ लेक्चरसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे एकदम भारी कॉन्सेप्ट, मेकॅनिकलचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वगैरे भरपूर काही तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.